ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे ठाणेकरांना पाच वर्षांनी वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे था। ठाण्यातील तीन हात नाका तसंच भास्कर कॉलनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणारा पूर्व द्रुतगती महा महामार्गाखालील भुयारी मार्ग वाहत मार्गा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या भुयारी मार्गासाठी ठाणेकर नागरिकांनी तब्बल पाच वर्ष प्रतीक्षा केली ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे त्यामुळे मल्हार सिनेमा हरिनिवास या भागावरील वाहतुकीचा ताण हा कमी होण्यास मदत होईल कोपरी आनंदनगर बाराबंगला ज्ञानसाधना महाविद्यालय मनोरुग्ण रुग्णा रुगन, मनोरुग्णालय या भागात ये जा करण्यासाठी तीन हात नाका येथील वर्दळीच्या मार्गानं वाहतूक करावी लागत होती तीन हात नाका येथून गर्दीच्या वेळी तासाला तेरा हजार वाहनं ये जा करतात त्यामुळेच कोपरी येथील रेल्वेकडील पुलाचं रुंदीकरण आणि बांधकामाअंतर्गत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे भोयारी मार्गाचं काम हे एम एमआरडीकडून हाती घेण्यात आलं होतं आणि त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट